रानड्यांच्या घरातल्या सर्वांची झोप अस्वस्थ चाळवलेली होती. घंटेच्या पहिल्या आवाजाबरोबर तिघेही जागे झाले. बाबांनी दार उघडलं तर बाहेर गणवेशातला पोलीस अधिकारी. तुम्हीच रानडे? त्यांनी विचारलं. हो, पण माझ्याकडे काय? मी सब इन्स्पेक्टर अदवंत, हे माझं कार्ड. अदवंतांनी आपलं कार्ड बोटांनी उघडून रानड्यांच्या पुढे धरलं. अचानक झोपेतून उठल्याने गोंधळलेल्या रानड्यांनी त्यातलं काही पाहिलं तरी का? देव जाणे. मी आत येऊ का? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, अदवंत म्हणाले. अर्थात रानडे मागे सरत या ना म्हणाले. अदवंत आत आले. आपल्या मागे त्यांनी बाहेरचं दार लावून घेतलं. एका खुर्चीवर बसत ते म्हणाले. आशा रानडे तुमचीच मुलगी आहे? हो हो, पण तिच्याशी काय? त्या आता घरात आहेत का? हो हो आहे ना, पण तिच्याशी काय काम? त्यांना बाहेर बोलवा, मग आपोआप सगळं समजेल. पण आता मध्यरात्री? त्याला काय हरकत आहे, मी त्यांना फक्त काही प्रश्न विचारणार आहे. मी काही त्यांना चौकीवर नेणार नाही, तुमच्या देखतच विचारणार आहे. पण सकाळी आलात तर नाही का चालणार? रानडे, वेळ महत्त्वाचा आहे, प्रकरण गंभीर आहे. जा, तुमच्या मुलीला लवकर बाहेर घेऊन या. अदवंतांचा आवाज जरासा चढला होता. त्यात एक उर्मट धमकीही आली होती. ही कनिष्ठ मध्यम वर्गाची बुद्धिजीवी माणसं, समाजापासून सोवळेपणाने अलिप्त राहणारी, सर्वात निरुपद्रवी. त्यांचं बळ फक्त त्यांच्या तोंडात, त्यांचे हात कोठेही पोचत नव्हते. त्यांच्यापासून काहीही धोका नव्हता. रानडे मुकाट्याने आत गेले. आशा येवना जागीत झाली होती. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्यांना तिची विलक्षण कीव आली. आज आणखी काय काय भोगायचं तिच्या नशिबात होतं. आशा, जरा बाहेर चालतेस का? कोणीतरी अदवंत नावाचे पोलीस अधिकारी आले आहेत, तुझ्याशी बोलायचं आहे म्हणतायत. पोलीस? तिचा चेहरा एकदम भीतीने पांढरा पडला. चल बाळ, आम्ही आहोत तिथे, चल. ते घाईत दिसतात. आशाने केस जरा सारखे केले. गारठ्याने शरीरावर सारखा शहारा येत होता. अंगावर तिने एक पातळसर चादर पंगरून घेतली आणि ती बाहेरच्या खोलीत आली. जग्गू शिरप्याच्या सोबतीत जाणारी पोरगी किंवा तरुणी एखादी फटाकडी असणार अशी त्यांना कल्पना होती. पण रानड्यांबरोबर खोलीत आलेल्या आशाकडे ते पाहतच राहिले. इतकं अप्रतिम लावण्य आणि जग्गू शिरप्यासारख्या नालायकांच्या बरोबर ही जाते. कितीही प्रयत्न केला तरीही मनातला पुरुषी हेवा जागृत झालाच होता. अदवंत बोलले तेव्हा त्यांना आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवणं फार कठीण जात होतं. तुमचं नाव आशा नाही का? या बसा. आशा हलकेच खोलीत आली. सोफ्यावर बाबांशेजारी बसली. तुम्ही बँकेत कामाला असता नाही का? हो, खालच्या आवाजात. आज किती वाजता घरी परत आलात? आशा एकाएकी चपापली. वडिलांना बनावट हकीकत सांगणं वेगळं आणि पोलीस अधिकाऱ्यांना तसं काही सांगणं वेगळं. तरीही तिने तीच हकीकत सांगण्याचा प्रयत्न केला. पण बोलता बोलताच तिची खात्री होत होती की आपलं सांगणं उघड उघड खोटं दिसत आहे. आशाबाई, माझं एक ऐकता का? मी तुम्हाला असा प्रामाणिक सल्ला देतो की जे काही खरं घडलं असेल ते तुम्ही सांगा. आशा जरा वेळ काहीच बोलली नाही. अदवंतांनी आपला प्रहार केला. आशाबाई, मी म्हणतो की टारगट गुंड पोरांच्या एका टोळीबरोबर तुम्ही त्या बंदखानीपाशी गेला होतात. त्या शब्दांबरोबर तिचा चेहरा इतका पांढरा पडला की अधिक काही पुराव्याची आवश्यकताच नव्हती. पण तिच्या बाबांना तिच्या आधीच्या हकीकतींवर विश्वास होता. ते जरा चढ्या आवाजात म्हणाले. इन्स्पेक्टर साहेब, आशासारख्या सच्छील घरंदाज सुसंस्कृत मुलीवर तुम्ही असा घाणेरडा आरोप कसा काय करता? आशाबाईंना बोलू द्या रानडे. काय आशाबाई? नाही नाही, मी तिथे गेले नव्हते, ती चाचरत म्हणाली. मी त्या जागेवरूनच तुमच्याकडे आलो आहे. तिथे काय आहे हे तुम्हाला पक्क माहीत आहे. तिथे दोन टोळ्यात मारामारी झाली का? जग्गू शिरप्यावर हल्ला करणारे कोण होते? किती होते? कशातून आले होते? कुठे गेले? तुम्ही त्यांना ओळखता का? प्रत्येक प्रश्नाबरोबर आशा मानेनेच नाही नाही म्हणत होती. तिचा असहायपणा पाहून अदवंतांना तिची कीव तर वाटली नाहीच, उलट मनातला राग आणि मत्सर वाढतच चालला. बदलत्या समाजातले माणसाचे सर्व नमुने त्यांनी पाहिले होते. कधी कोणाला न दिसणारं सुसरीचं पोट खालून दिसावं तसं अदवंतांना समाजाच्या गुप्त आवृत्त लपलेल्या अंगाचं अगदी जवळून दर्शन घडत होतं. चांगल्या कुलीन गर्ती शिकल्या सवरलेल्या पांढरपेशा सुसंस्कृत स्त्रिया 1000-2000 आपली शरीर रात्रभर विकताना त्यांनी पाहिल्या होत्या. गाडे व्यासंगी प्रतिष्ठित उच्च विद्या विभूषित वयस्क लोक 8-10-12 वर्षांच्या पोरापोरींशी चाळे करताना त्यांनी पकडले होते. वरवर दिसणाऱ्यावर
काहीच नव्हतं हेच खरं. नाही नाही, यातलं काहीही खरं नाही, आशा कळवळून रडवलेल्या आवाजात म्हणाली. मग खरं काय आहे ते सांगा, अदवंत आवेशाने म्हणाले. तुमच्यापाशी शब्दांचा खेळ करण्यात वाया घालवायला मला वेळ नाही. आशाबाई, आता शेवटचाच विचारतो, तुम्ही खाणीवर गेला होतात की नाही? तिची मान अजूनही नाही नाही अशी चालत होती, पण ती अदवंतांच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर म्हणून का सारं काही तिला असह्य व्हायला लागलं होतं म्हणून हे समजायला काहीच मार्ग नव्हता. अदवंत खालच्या पण धमकीच्या आवाजात म्हणाले, आशाबाई तुमच्यावर कोणता गंभीर प्रसंग गुतरला आहे याची अजून तुम्हाला कल्पना आलेली दिसत नाही. मी तुम्हाला गुन्ह्याच्या ॲक्सेसरी म्हणून अटक करू शकतो, चौकीवर नेऊ शकतो, उद्या सकाळपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवू शकतो, वर्तमानपत्राच्या बातमीदारांना तुमचं नाव देऊ शकतो, तितका पुरावा माझ्यापाशी आहे. हे वास्तविक सांगायला नको, पण तरीही तुम्हाला सांगतो, तुमच्या अंगात आज निळा किंवा निळसर रंगाचा ब्लाऊज होता का? त्याची बटणं तिथं खाणीवर पडली होती, बटणात निळ्या रंगाचे धागे होते. आणखी ऐका, खाणीच्या पाण्यातून आम्ही रिक्षा वर काढली, एका पाईपला तुमची पर्स अडकलेली होती. तुम्हाला हे सांगणं आमच्या रुटीनमध्ये बसत नाही, तुम्हाला बचावासाठी संधी देण्यासारखंच आहे, तरीही सांगतो कारण मला वेळ महत्त्वाचा वाटतो. मला गुन्हेगारांच्या मागावर जायचं आहे. मला माहीत आहे खून तुमच्या हातून झालेले नाहीत, पण तुम्ही त्यावेळी तिथे हजर होतात हे नक्की. हे खुनी कृत्य कोणाचं हे तुम्हाला माहीत आहे. गुन्हेगाराला निष्ठून जायला वेळ मिळून चालणार नाही, म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा सल्ला देतो. तुमच्या हातून काही लहानसं गैरवर्तन घडलं असेलही, पण खुनाचं रहस्य सोडवण्यात तुमच्या हकीकतीचा उपयोग झाला तर कदाचित तुमचं नाव उघड्यावर येणार नाही. सांगा आशाबाई, सांगा. खाणीच्या काठावरचे प्रसंग क्षणभरात तिच्या नजरेसमोर तरळून नेले. खाणीच्या काठावर लटपटून मग आत कोसळलेल्या जाड्या, मग त्या सहाजनात एखाद्या चक्रीवादळासारखा घुसलेला वेडा विषा, जग्गूला एक फटका, शिरप्याला एक ठोसा, काळ्याला एक धोंडा, त्या चौथ्याला नुसतं हाताने फाडून टाकलेला आणि सर्वांवर ताण करणारा तो रिक्षाचा उलटा मृत्यू मार्गावरूनचा प्रवास, हे तिने सांगितलं तर त्यावर त्या अदवंतांचा विश्वास बसणार आहे का? का ते चौकशीसाठी विषाच्या घरी जातील, ज्याला एक पाऊल सरळ टाकता येत नाही, एक शब्द सरळ बोलता येत नाही, तो त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार? का त्यालाही ते चौकीवर नेणार, अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवणार? असं काही झालं तर पुढे काय उत्पात होईल तिला कल्पनाच करता येत नव्हती. पण वेड्या विषाचा विचार मनात येताच रस्त्यावर त्याच्या हाताच्या स्पर्शाने आल्या होत्या तशा तिच्या सर्व अंगावर झिंझिण्या उठल्या. जणू काही कोणीतरी तिच्या अंतर्मनात बोलत होत. भिण्यासारखं काही नाही, स्वतःला सावर, असं घाबरून कसं चालेल? शांत हो, शांत हो. खरोखरच तिच्या मनाची घालमेल कमी झाली, काळजाची धडधड थांबली, स्नायूंचा ताठपणा गेला. मनात विचार आला, खरोखरी तिने कोणाचा काय अपराध केला होता? सर्व अन्याय तिच्यावरच झाला होता. वास्तविक तिलाच मदत सहकार्य हवं होतं, त्याऐवजी जणू काही तीच गुन्हेगार आहे असं तिला वागवण्यात येत होतं. त्यांना खरी गोष्ट हवी आहे ना? ऐकू देत, कदाचित त्यांनी वाचलं असेल. त्यांना वाचनाचा छंद असावा असा वाटत नव्हता की सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असतं. आता त्यांना त्या म्हणीचा पडताळा येईल या विचारानं तिच्या चेहऱ्यावर एक क्षीणसं हास्यही आलं. खुर्चीत सरळ बसत सरळ अदवंतांकडे पाहत ती म्हणाली, ठीक आहे, खरी हकीकत सांगू म्हणतात ना, मग ऐका. एका क्षणात तिच्यात विलक्षण बदल झाला होता. ती गोंधळलेली, भयभीत झालेली, चाचरणारी आशा गेली होती. आता तिच्या डोळ्यातलं पाणी गेलं होतं, डोळे नितळ झाले होते. ती आता सावरून खुर्चीत बसली होती, त्यांच्याकडे शांत नजरेने पाहत होती. चेहऱ्यावर मंद स्मिताची पुसटशी खून होती. त्यानपेक्षित बदलाने अदवंतांना धक्काच बसला. काहीतरी झालं आहे हे त्यांना उमगलं, पण ते त्यांच्या नजरेआड किंवा जाणीवेपलीकडचं होतं. एक गोष्ट उघड होती, ही आशा त्यांना भीत नव्हती. त्यांचा तिच्यावर जो एक होल्ड होता तो गेला होता. हा बदल त्यांना आवडला नाही, पण आता गोष्टी त्यांच्या हातात राहिल्याच नव्हत्या. इन्स्पेक्टर अदवंत, अदवंतच नाही का, तुम्ही माझ्यावर नाही नाही ते आरोप केले आहेत. कदाचित सर्वच माणसं हीन चारित्र्याची, उथळ वा कोठारड्या स्वभावाची असतात असा तुमचा समज असेल. कदाचित तुमचा अनुभवही तसा असेल. कदाचित प्रश्न विचारताना एखाद्याला घाबरून सोडण्याचं हे तुमचं पोलिसी तंत्रही असेल. अर्थात मी काहीही गुन्हा अपराध गैरकृत्य केलेलं नाही. कदाचित मनातून तुम्हालाही ते माहीत असेल. मगापासून मला तुम्ही खरं सांगण्याचा आग्रह करता आहात, ठीक आहे. आता अगदी खरे सांगते, आईबाबांनाही ते सांगितलेलं नाही, मात्र आधीच सांगते, त्यावर तुमचा मुळीच विश्वास बसणार नाही आहे. तरीही ऐका, बँकेत 4 सुमारास तुमच्या बाबांना अटॅक आला आहे असा खोटा निरोप घेऊन एक जण आला. काहीही शहानिशा न करता मी वेड्यासारखा त्याच्यावर विश्वास ठेवला. बँकेबाहेर एक रिकामी रिक्षा दिसली, ती मी घेतली. मला माहीत नव्हतं की जग्गू शिरप्या यांचा माझ्यावर डोळा आहे, हा सारा त्यांचाच बनाव आहे. ती रिक्षाही त्यांच्याच टोळीतल्या एकाची होती.
मी आत चढताच दोघं माझ्या मागोमाग रिक्षात घुसले. चाकूचा धाक दाखवून त्याने मला गप्प बसवलं. रिक्षा गावाबाहेर त्या खाणेपाशी नेली. मी खरंच बोळी होते. जग्गू शिरबे आणखी दोघं आले. माझ्यावर अर्वाच्या टीका करत त्यांनी माझे कपडे टराटरा ओढून काढून मला संपूर्ण विवस्त्र केले. तेव्हा मला माझ्या भवितव्यात काय भयानक घटना मांडून ठेवली आहे याची जाण आली. ते सर्वजण माझ्यावर बलात्कार करणार होते आणि मग त्यांच्या राक्षसी वासना शमल्यावर माझा खून करून माझा प्रेत खाणीत टाकून देणार होते. अशा गोष्टी पूर्वी झाल्या आहेत ना? हदवंत केवळ गप्प बसून तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या हातून सुटून खाणीच्या पाण्यात आत्महत्या करण्याचा मी एक प्रयत्न केला तेव्हा फार उशीर झाला होता. त्यांनी मला पकडून ठेवलं होतं. आधी माझा उपभोग कोणी घ्यायचा यासाठी त्यांची नाणेफेक चालली. तेवढ्यात खडकाच्या कटिंगमधून कोणीतरी आलं. कोण माहीत आहे? मास्तरांचा वेडा विषा. त्या आठवणीने ती स्वतःशीच मान हलवीत होती. त्याला काहीच कळत नाही. डावी उजवीकडे न पाहता तो सरळ खाणीच्या काठाशी गेला. तिथे एक वटलेल्या झाडापाशी उभा राहिला. मला तर वाटतं माझे हाल हाल होत असताना मी जीवाच्या आकांतानं किंचाळले असते तरी त्यानं मान वळवूनही पाहिलं नसतं. पण त्या जग्गूचा स्वभाव संशयी होता. विषय वेळपट आहे यावर त्याचा विश्वास नव्हता. त्यांच्या नीच कृत्याला त्याला कोणीही साक्षीदार नको होतं. त्यांनी एकाला विषाला आणण्यासाठी पाठवलं. त्याला ते जाडे म्हणत होते. तो चांगला आडव्या अंगाचा आडदांड होता. त्यानं विषाच्या खांद्याला धरून त्याला वळवलं. मात्र काय झालं कोणास ठाऊक. त्याला काय दिसलं कोणास ठाऊक. तो एकदम नको नको मेलो मेलो किंचाळायला लागला. मागे मागे सरकायला लागला. खाणीच्या काठावर क्षणभर लटपटत उभा राहिला आणि तोल जाऊन मागे पाण्यात पडला. खाणीच्या पाण्यात शोध घेतला तर त्याचाही प्रेत तुम्हाला सापडेल इन्स्पेक्टर. मग तो विषय आमच्याकडे यायला लागला. जग्ग्या आईला असं काहीतरी पुटपुटला. शेवटची 5-7 पावलं त्या विषयाने एका झेपेत घेतली. एका आडव्या हाताचा जबरदस्त तडाखा त्याने जग्ग्याच्या गळ्यावर आणला. मग मूठ आवळून तसाच जबरदस्त ठोसा शिरप्याच्या छातीत आणला. तिसरा माणूस शिव्या देत पुढे आला तर खाली वाकून विषयाने त्याचे दोन्ही पाय उचलून त्याला जमिनीवर उताना पाडला आणि दोन्ही हातांनी अक्षरशः फाडला. तो काळ्या का कोणीतरी पळायला लागला होता. खालचा एक मोठा गोटा उचलून तो विषयाने असा काही अचूक भिरकावला की काळ्याचा डोक्याचा पार चेंदामेंदात झाला. एव्हानं उरलेले दोघे रिक्षात जाऊन बसले होते. त्याने रिक्षा कशी तरी सुरू केली पण ती कटिंगच्या रस्त्याकडे वळली नाही. सरळ वळून खाणीकडे आले. काठावर 1-2 सेकंद वाकडी उभी राहिली. मग कलंडली आणि खाली पाण्यात पडली. आशा श्वास घेण्यासाठी गप्प बसली. मग न राहून अदवंतांनी विचारलं. आधी मी घाईघाईने सगळे कपडे चढवले. तुम्ही म्हणता ते खरं आहे. ब्रेसियरचे हुक तुटले होते. ब्लाऊजची बटणं तुटली होती. कपडे कसे तरी घातल्यावर विषयाकडे पाहिलं. तो जमिनीवर पडला होता. धापा टाकत होता. कासावीस झाला होता. त्याला तिथं सोडून कशी जाऊ. त्यानं माझं इतक्या भयानक संकटापासून संरक्षण केलं होतं. त्याला अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ. मी त्याच्यापाशी बसले. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. त्याला वारा घातला. विषा म्हणून हाका मारल्या. 5-7 मिनिटांनी तो भानावर आल्यासारखा वाटला. विषा घरी जाऊ विषा आई बापा म्हणताच आज्ञाधारकपणे उठला. माझा हात धरून चालायला लागला. त्याला काहीही विचारण्यात अर्थ नव्हता. त्याची समज 3 वर्षांच्या मुलासारखीच आहे. मग त्यानं ते सर्व कसं काय केलं विचाराल. मला सांगता यायचं नाही. मला ते माहीत नाही इन्स्पेक्टर. आधीच सांगितलं होतं की खऱ्या हकीकतीवर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही. म्हणून तुमचा विश्वास बसण्यासारखी काहीतरी बनावट हकीकत मी सांगत होते. ती पर्स रिक्षातच राहिली होती. ती तुमच्या हाती लागलीच आहे तेव्हा मला सांगावंच लागलं. तर तिने काही गोष्टी सांगितल्याच नव्हत्या. विषाच्या शरीराभोवती अंधारात दिसलेली लवलवणारी ती प्रकाशरेषा, खाणीच्या काठावरचं ते वठलेलं झाड जिकडे विषा सारखा ओढ घेत होता, येताना झोपडपट्टीपाशी रस्त्यात आडवे आलेले ते 2 दारुडे गुंड आणि त्यांच्या पोटातून वर आलेलं गोल गोल पाहणारं रक्ताळलेलं ते काहीतरी, यातलं तिनं काहीच सांगितलं नाही. अदवंतांनी एक मोठा उसासा सोडला. तुमच्या सांगण्यावर विश्वास बसत नाही म्हणण्यात अर्थच नाही, कारण ते तुम्ही आधीच बोलला आहात. पण आशाबाई, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्ही खरं बोलत आहात. ते जर मीही खरं मानलं तर एकच पर्याय राहतो, नाही का? सारं गाव जरी त्याला वेडा विषा समजून चालत असलं तरी तो खरोखरीचा वेडा नाही. लोक समजतात त्यापेक्षा त्याला खूप काही जास्त कळतं. आता त्याची भेट घ्यायला हवी. अदवंत उभे राहिले. अगदी शेवटच्या क्षणी त्यांची माणुसकी जागी झाली. आशाबाई, मला माहीत नव्हतं तुमच्यावर असा भयानक प्रसंग गुदरला आहे. माझी खात्री आहे हे मला तुम्ही सांगितलेलं सर्व खरं आहे. अजून त्याचा नीट अर्थबोध होत नाही, पण पाहूया. खरोखर तुम्ही देवाचे आभारच मानायला हवे तुमच्या सुटकेबद्दल. जी आशा बोलली नसती ते ती अदवंतांच्या शेवटच्या शब्दांनंतर बोलली. इन्स्पेक्टर, तुम्हाला एक विचारू का? विचारा की. तुम्ही आता त्या विषयाच्या घरी जाणार आहात? जायलाच हवं, नाही का? ते आमची ड्युटीचं आहे. माझं एक ऐका, विषयाशी सांभाळून वागा.
मला कशाचाच अर्थ समजत नाही, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की एका क्षणात त्याच्यात अविश्वसनीय बदल होतो, त्याच्यातून एखाद्या स्फोटासारखी शक्ती ओसंडून व्हायला लागते. तुम्ही सांभाळून राहा एवढं सांगायचं होतं. हे भेट अशी संमिश्र वातावरणात संपली. आधीचा सूर संशयाचा, धाक दपटशाचा, उर्मट अरेरावीचा, अविश्वासाचा होता. आता जरी तो विश्वासाचा नसला तरी त्यातला कडवटपणा गेला होता. अदवंत जाता जाता म्हणाले, ठीक आहे, मी सांभाळून राहील. आता तुम्ही माझ्याही एक दोन सूचना ऐका. आमच्या तपासातल्या काही गोपनीय गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या तुमच्यापाशीच राहू द्यात. त्या षटकरणी होऊ देऊ नका. या माझ्या भेटीबद्दल शक्यतोवर कोणाशीच काही बोलू नका. दुसरं म्हणजे एवढ्यात गाव सोडून कुठे जाऊ नका. तुम्हाला विनाकारण त्रास होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी मी घेईन, पण पंचनाम्यात त्या हुक बटनांची, रिक्षातल्या त्या पर्सची नोंद होणारच, तपासणी होणारच, तुमचं नाव रिपोर्टात येणारच. अगदी वेळच आली तर पर्स चोरली गेली असा एखादा तक्रार अर्ज तुमच्याकडून लिहून घेईन. याच्या बदल्यात मला तुमची कबुली हवी आहे की या विषयासंबंधात काहीही चमत्कारिक घडलं किंवा कानावर आलं तर तुम्ही ते ताबडतोब मला व्यक्तिशः कळवा. हो सांगेन, आशा उत्स्फूर्तपणे म्हणाली. त्या विलक्षण मुलीकडे एक वार पाहून अदवंत रानड्यांच्या घराबाहेर पडले. रस्ता संपून चौक आल्यावर ते चौकाच्या कडेला बराच वेळ स्वतःशी विचार करीत उभे राहिले. विषयाकडे आताच जाण्याची निकड नव्हती. तो काही कुठे पळून जाणार नव्हता. तो जर खरोखरच वेडा असेल तर तो कुठेच जाणार नाही, पण त्याने जर काही कारणासाठी मतलबीपणाने वेडेपणाचा बुरखा पांघरला असेल तर एवढ्यातच त्याला सावध न केलेलंच बरं. आपलं गुपित सुरक्षित आहे या खोट्या समाधानात त्याला आणखी 10-12 तास राहू दिलं तर काही बिघडणार नव्हतं. त्यांना खरं नवल वाटत होतं ते आशात एका क्षणात झालेल्या विलक्षण बदलाचं. तिच्या पारदर्शक चेहऱ्यावर सर्व भावना स्पष्ट दिसत होत्या. आधीची तिची हकीकत जितकी खोटी तितकीच नंतरची खरी होती. निदान तिच्या स्वतःचा त्या गोष्टीच्या खरेपणावर संपूर्ण विश्वास होता, पण त्यांनी त्यावर कसा विश्वास ठेवावा? विषय वेळा असेल, त्याला एखाद वेळी वेळाचे झटके येत असतील, त्यावेळीही त्याच्यात 10 माणसांचा बळ येत असेल. अशा गोष्टी नेहमी होत असतात, अनुभवातल्या असतात, विश्वास ठेवायला सोप्या असतात, पण त्या वेळाच्या निरर्थक हालचाली असतात. आशाने वर्णन केला होता तसा नियोजित, सुसूत्र, हेतुपुरस्सर, अतिप्रभावी हल्ला विषासारख्या वेड्याकडून अपेक्षित होता का? ही हकीकत जितकी विलक्षण होती तितकाच तिच्यात झालेला बदलही विलक्षण होता, अविश्वसनीय होता. इतका भयानक प्रसंग गुदरलेली अननुभवी सालस मुलगी त्या आघाताखाली चुरमडली असती, बेशुद्ध झाली असती. आशाचा प्रकार बरोबर विरुद्ध होता. सर्व हकीकती सुसंगतपणे, तपशीलवार, थंड शब्दात सांगत होती. कोणाचा विश्वास बसणार नाही ही खात्री असूनही हा तिचा स्वतःवरचा विश्वास मुळातला नव्हता. यात काहीतरी उष्ण होतं, बाहेरचं होतं. त्या 5, 6 किंवा 7 मवाली पोरांच्या खुनाचा तपास 10-12 तास लांबणीवर पडल्यानं काही बिघडत नव्हतं. गावातले लोक काही झटपट तपासासाठी चौकीवर मोर्चे आणणार नव्हते. खरं तर फारशा लोकांना त्या हत्येचं दुःखही होणार नव्हतं. तो तपास आपल्या दुपट मार्गाने चालू राहणारच होता. अदवंतांसमोर एक नवंच रहस्य होतं. त्याचा तपास करायला हवा होता, पण सांभाळून त्या एका शब्दावर तर अवश्य विश्वास ठेवायला हवा होता. लागोलाग विषयाच्या घरी जाण्याचा बेत बदलून त्याने गाडी पुन्हा एकदा खाणीकडे वळवली. तिथल्या तपासाची स्थिती पाहून आवश्यक वाटल्यास काही सूचना देऊन उरलेल्या रात्री जी काही 3-4 तास झोप मिळेल ती घेण्यासाठी ते घरी जाणार होते. त्यांची गाडी खाणीच्या वाटेने गेल्यावर मग कोपऱ्यावरच्या पिंपळाच्या झाडांच्या पानांची सळसळ थांबली. विषयाच्या घरी न जाण्याचा अदवंतांनी घेतलेला निर्णय त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने खरोखर चांगला होता. विषयाच्या संरक्षणासाठी त्यांच्या घराच्या आसपास काय सतत वावरत असायचं याची त्यांना कल्पनाही नव्हती. फार बरं झालं ते रात्रीची आडवेळी एकट्याने विषयाच्या घरी गेले नाहीत ते. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भय साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.